केमेते श्रीराम अक्षता कलश शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त श्रीराम मंदिरातील पालखी रंगीबेरंगी फुलांनी सजवली होती. या पालखीमध्ये श्रीरामांची मूर्ती व अक्षता कलश ठेवण्यात आला. त्यानंतर श्रीराम मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. यामध्ये श्रीराम भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ तसेच महिला भाविकांनी डोक्यावर कळश घेऊन सहभागी झाल्या होत्या. श्रीराम जय राम जय जय राम अशा घोषणांनी संपूर्ण केमनगरी दुमदुमून गेली होती. या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्वराज्य रक्षक मर्दानी खेळाचे संस्थापक अक्षय तळेकर यांच्या टीमने मर्दानी खेळाची थरारक अशी प्रात्यक्षिकं करून दाखवली. ही थरारक प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी गांधी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. या शोभायात्रेत श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सदस्य तसेच महंत जयंतगिरी महाराज व केम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेची सांगता मंदिरात पालखी आल्यानंतर श्रीरामांच्या आरतीने झाली. त्यानंतर पराग कुलकर्णी यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली. त्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच सोहळ्याचं प्रक्षेपण येथे दाखवण्यात येणार आहे. याचा राम भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. या शोभायात्रेसाठी दत्ता कुलकर्णी, पराग कुलकर्णी, राहुल रामदास, सी विजय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. या शोभायात्रा मार्गावर केमगाव कुंकुवासाठी प्रसिद्ध असल्याने संपूर्ण गावात कुंकुवाची रांगोळी घालण्यात आली होती. जागोजागी महिला भाविक रामांच्या मूर्तींचे औक्षण करीत होत्या. संपूर्ण केमगाव राममय झाले होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. माझ्या मनासाठी तुझ्यासाठी आले वना.